नमस्कार, तृप्तीज किचन कट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तृप्ती तुमचं मनापासून स्वागत करते। आजची ही रेसिपी खास नवशिक्यांसाठी, ज्यांना बाजरीची भाकरी बनवणं थोडंसं कठीण वाटतं। तर चला मस्त खमंग खरपूस तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पाहूयात। सर्वात आधी आपल्याला परातीमध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं, हे चाळून घेतलेलं पीठ असायला हवं। आता भाकरी किती करायची आहे याच्या अंदाजानुसारच आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे। सुरुवातीला मी दोन भाकरीचंच इथे पीठ मळून घेणार आहे। कधीही भाकरी करताना खूप जास्त पीठ मळून नाही ठेवायचं। दोन किंवा तीन भाकरीचं पीठ तुम्ही एका वेळेस मळू शकता, पण यापेक्षा जास्त पीठ आपल्याला नाही मळायचं। आता बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेताना सुरुवातीलाच खूप जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ आधी ओलवून घ्यायचं आहे। थोडं थोडं करतच पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पाण्याचा देखील व्यवस्थित अंदाज येतो। बाजरीच्या भाकरीसाठी लागणारं पीठ हे खूप जास्त सैलसर मळून नाही घ्यायचं, थोडंसं हे घट्टच ठेवायचं। इथे तुम्ही पाहू शकता की अगदी व्यवस्थित असं पीठ मी ओलवून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन मस्त हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर जो हाताचा पंजा असतो, या हाताच्या पंजानेच आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित रगडून असं मळून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित तुम्ही मळून घ्याल तितकीच भाकरी व्यवस्थित होते। कमीत कमी एक मिनिट भरासाठी तरी अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी हात ओला करून घेतला आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीनेच मी काही सेकंदांसाठी असं मळून घेणार आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की अगदी व्यवस्थित असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। ना जास्त घट्ट ना जास्त पातळ हे पीठ मळलं आहे। पीठ तर आपण मळून घेतलं, पण भाकरी थापताना मात्र परातीला ही भाकरी चिकटून बसते किंवा हवी तशीही थापली जात नाही। मध्येच याला चिरा जातात किंवा हाताला तरी चिकटून बसते। असं होऊ नये यासाठी जर तुम्ही नवशिके असाल तर सुरुवातीला भाकरी ही पोळपाटावरतीच आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे। पोळपाटावरती आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि आपण जे पीठ मळून ठेवलं होतं, दोन भाकरीचं मी पीठ मळून घेतलं होतं, यातला एक गोळा घेऊया। एक भाकरी आपण सुरुवातीला तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि मस्त याचा भाकरी थापण्यासाठी उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, या पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा। पिठावरती मी हा उंडा ठेवला। आता यानंतर वरून सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि हाताला सुद्धा आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात ही भाकरी हाताला चिकटणार नाही। ही भाकरी आपण तीळ लावून करणार आहोत, यासाठी मी इथं साईडला तीळ ठेवलेले आहेत। आता भाकरी थापून घेऊयात। भाकरी थापताना दोन्ही हाताने जर तुम्हाला थापता येत असेल तर सुरुवातीपासूनच तुम्ही दोन्ही हाताने थापू शकता, किंवा जर तुम्हाला दोन्ही हाताने येत नसेल तर हळूहळू अशा पद्धतीने सरकवत गोल आकारामध्ये आपल्याला भाकरी थापून घ्यायची। खूप जास्त जोर न देता अगदी हलक्या हातानेही थापून घ्यायची। खाली जर तुम्हाला असं वाटलं की चिकटतीये तर एकदा आपल्याला ही उचलून खालची पिठी व्यवस्थित करून, किंवा जर पिठी कमी पडली तर मात्र एक्स्ट्रा पिठी टाकून तुम्ही हाताला देखील पिठी लावून घ्यायची आणि एकसारखी ही थापून घ्यायची। पोळपाटावरती जर तुम्ही भाकरी थापून घेतली तर ही अजिबात खाली चिकटत नाही। हेच जर तुम्हाला अजूनही भीती वाटत असेल की पोळपाटाला सुद्धा ही भाकरी चिकटू शकते किंवा मळतानाच पीठ थोडंसं सैलसर झालं, तर अशा वेळेस काय करायचं, ज्वारीचं पीठ खाली टाकायचं आणि यानंतर बाजरीची भाकरी याच्यावरती थापून घ्यायची। हाताला लावताना सुद्धा ज्वारीचंच पीठ लावायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित ही भाकरी थापून घेता येते। ही हातालाही चिकटत नाही किंवा खाली पोळपाटावरती किंवा परातीला सुद्धा अजिबात चिकटत नाही। आता जर भाकरी गोल होत नसेल तर एक हात असा उभा ठेवायचा आणि मस्त याला आकार द्यायचा। इथे तुम्ही पाहू शकता की मस्त गोल आकार भाकरीला येत आहे। भाकरी थापून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता, किंवा भाकरी थापता थापता सुद्धा अशा पद्धतीने एक हात ठेवून एका हाताने जरी तुम्ही थापून घेतलात तरी देखील अगदी गोल गरगरीत अशी भाकरी थापली जाते। भाकरी अगदी व्यवस्थित मी थापून घेतली। आता यावरती आपण तीळ लावून घेऊयात। सुरुवातीलाच भाकरी थापताना तीळ लावायचे नाहीत। काही ठिकाणी तीळ लागलं जातं तर काही ठिकाणी तीळ लागलं जात नाही। यासाठीच पूर्णपणे भाकरी थापून झाल्यानंतर तीळ लावून घ्यायचे आणि हलकेसे हे दाबून घ्यायचे। तर हे पहा, हलक्या हाताने आपल्याला तीळ व्यवस्थित सेट करून घ्यायचे। तर हे पहा, अगदीच पातळ नाही किंवा खूप जाडही नाही अशी ही भाकरी मी थापून घेतली आहे। हे पहा, तर चला आपण ही भाकरी आपण भाजून घेऊयात। तवा मी इथे गरम करून घेतलेला आहे। आता याच्यावरती दोन्ही हाताने सावकाश अशी भाकरी घालायची आहे। भाकरी घालून घेतल्यानंतर हातानेच एक सारखीही करून घ्यायची आहे। भाकरी घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम
मीडियम टू हाय वरती ठेवायचे, काही सेकंद जाऊ द्यायचे आणि यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने हातानेच पाणी लावून घ्यायचे. भाकरी जास्त वेळ तव्यावरती राहिली की यानंतर भाकरी खूप जास्त गरम होते, मग मात्र ह्याच्यावरती पाणी लावणं थोडंसं कठीण होऊन जातं. यामुळेच एक 15 ते 20 सेकंद जाऊ द्यायचे, व्यवस्थित भाकरी पचू द्यायची आणि यानंतर सगळ्या बाजूने एक सारखं असं पाणी लावून घ्यायचं. आणि यानंतरच वरच्या साईडने सुद्धा आपण अशा पद्धतीने याच्यावरती तीळ लावून घेणार आहोत. पाणी लावल्यानंतर तीळ लावून घेतल्याने तीळ अगदी व्यवस्थित सेट होतात. आता यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या. खूप जास्त उलट पलट करत ही भाकरी भाजायची नाही. वरच्या साईडने एकदा भाकरी भाजून घेतली की आता या साईडने देखील थोडासा जास्त वेळ लागेल भाकरी भाजण्यासाठी, पण एक सारखी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाकरी भाजताना कधीही ती लो फ्लेमवरती नाही भाजायची. भाकरी भाजताना ती मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजायची, किंवा अगदी तुम्ही हाय फ्लेमवरती जरी भाकरी भाजून घेतली तरी देखील ही भाकरी मस्त होते. 30 ते 40 सेकंद ही भाकरी मी अशीच ठेवली. आता एकदा तव्यापासून मोकळी करून घेऊयात आणि एकदा भाकरी उचलून पाहायची. जिथे आपल्याला भाकरी कच्ची वाटते तिथल्या भाकरीचा भाग आपल्याला भाजून घ्यायचा. 5 ते 6 सेकंदानंतर पुन्हा भाकरी उचलायची आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित भाकरीच्या कडा भाजून घ्यायच्यात. तर हे पहा, खालच्या साईडने अगदी भाकरी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण पलटी करून भाजून घेऊयात. तर हे पहा, अगदी कडेपर्यंत भाकरी अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. पलटी करून तवा साईडला करायचा आणि यानंतर डायरेक्ट तुम्ही फ्लेमवरती सुद्धा या साईडने भाजून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीनेच पलटी केल्यानंतर या साईडने तव्यावरतीच तुम्ही भाजून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहिलं तर मस्तपैकी भाकरी फुगलेली आहे आणि याच्यावरचं तीळ देखील अगदी मस्त खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. यामुळे या भाकरीची चव आणखीनच जास्त वाढते. आता ही भाकरी डायरेक्ट डब्यावरती किंवा टोपल्यावरती न ठेवता अशा प्रकारचे एखादी जाळी किंवा चाळणीवरती तुम्ही जरी ठेवली तरी देखील याच्यावरची वाफ निघून जाते आणि अजिबात या भाकऱ्या ओलसर होत नाही किंवा एकमेकांना चिकटत देखील नाही. वाफ निघून गेल्यामुळे या भाकऱ्या आहे अशाच खरपूस राहतात. भाकरीची वाफ ही खालून निघून जाते. जरी तुम्ही टोपल्यामध्ये किंवा डब्यामध्ये सुती कापड टाकलत किंवा अगदी तुम्ही याच्यामध्ये पेपर जरी ठेवला तरी देखील हा पेपर ओला होतो, कापड देखील ओलं होतं. यामुळे भाकरीसुद्धा अगदी मऊ होऊन जातात, खरपूस अशा भाकऱ्या राहत नाहीत. यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही जाळीवरती ठेवलं आणि भाकरीची वाफ जाऊन दिली मग यानंतर तुम्ही टोपल्यामध्ये ठेवा किंवा डब्यामध्ये जरी ठेवला तरी आहे अशा या राहतात. आणि हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने एकसारख्या भाजलेल्या, एकसारख्या थापून घेतलेल्या भरपूर ट्रिक्स आणि टिप्ससोबत मी तुमच्यासोबत बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी तयार करून घ्यायची हे शेअर केलं. एक भाकरी मी तुम्हाला मोडूनही दाखवते. तर हे पहा, अगदी व्यवस्थित एकसारख्या थापलेल्या, एकसारख्या भाजून घेतलेल्या भाकऱ्या झालेल्या आहेत. आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की याच्यावरचा पापड जो आहे तो देखील अगदी व्यवस्थित पातळ असा झालेला आहे आणि भाकरी देखील अगदी मस्त झालेली आहे. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ, हा चॅनल शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी पोस्ट केलेल्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.